रेजिन। चलो लो। ओके। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनीषा भोसले, तंत्र अधिकारी कृषी आयुक्तालय येथे कार्यरत आहे। आज आपण विकेल ते पिकेल अभियानांतर्गत चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची या वेबिनार मालिकेच्या 68व्या भागात भेटत आहोत। आजच्या वेबिनार मालिकेचा आपला विषय आहे निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता मँगोनेट रजिस्ट्रेशन। आज या वेबिनार मालिकेस मार्गदर्शक म्हणून आपणास लाभलेले आहेत डॉक्टर कैलास मोते सर, संचालक फलोत्पादन, तसेच श्री गोविंद हंडे सर, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती महामंडळ पुणे। तर सर्वप्रथम मी डॉक्टर कैलास मोते सर, संचालक फलोत्पादन यांना विनंती करते की सरांनी मँगोनेट रजिस्ट्रेशन या विषयावर आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं। डॉक्टर कैलास मोते सर। थँक्यू मॅडम। आजच्या या विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत चर्चा करू शेतीची कास दर प्रगतीची अभियाना अंतर्गत 68व्या मालिकेमध्ये आज आपण निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरता मँगोनेट नोंदणी या विषयावर चर्चेसाठी एकत्र आलेलो आहोत। आजच्या या वेबिनार मालिकेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये आपल्याला नेहमीच निर्यातक्षम फळ पिकांच्या भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनाकरता नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे राज्याचे तांत्रिक सल्लागार गोविंद हंडे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे कृषी उपसंचालक श्री सराफ साहेब, आमच्या दुसऱ्या तंत्र अधिकारी त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहेत त्या भोसले मॅडम, आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, खर तर आपण आंबा निर्याती करता सातत्याने आपले प्रयत्न चाललेले आहेत। मागच्या वर्षी सुद्धा आपण नोंदणीसाठी खूप विशेष मोहीम घेतली होती, ट्रेनिंग घेतल्या होत्या, आणि एक प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला की मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक असं पहिल्यांदाच 12,000 ते वर शेतकऱ्यांची नोंदणी आपण केलेली होती। चालू वर्षाची सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही ज्या अपेक्षेने ज्या गतीने नोंदणी होणं अपेक्षित आहे ती गती आतापर्यंत झालेली दिसून येत नाही। तर याच्यामध्ये आपल्याला थोडस गती वाढवणे आणि निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरता नंतर रेसिड्यू फ्री आंबा उत्पादनाकरता आपल्याला काय काय प्रयत्न भविष्यात करावं लागणार आहेत यासाठी सातत्याने चर्चा करणं आवश्यक आहे, आणि त्याच्याच आम्ही हा धागा पकडून सातत्याने अशा प्रकारच्या आंबा उत्पादक क्षेत्रांसाठी मार्गदर्शन मेळावे ठेवत आहोत। कालच औरंगाबाद विभागासाठी स्वतंत्र एक मेळावा झालेला आहे, यापूर्वी सुद्धा आपण जवळपास 5 वेबिनार मालिकांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुद्धा आपण समावेश केलेला होता। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आंबा हा आपल्या राज्यातील अतिशय महत्वाचं पीक आहे, आणि निर्यात क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला तर आपलं जवळपास 1,67,000 हेक्टर क्षेत्र आपलं राज्यात आंब्या पिकाखाली आलेलं आहे, आणि उत्पादन जर विचारात घेतलं तर आपण फक्त जवळपास 8 लाख मेट्रिक टनपर्यंत झालेलो होतो। निर्यातीत जरी देशामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असलं तरी सुद्धा निर्यातीच्या 8 लाख उत्पादनापैकी जर निर्यात किती होत असेल तर आपली देशभरातून निर्यात होते 25,602 मेट्रिक टन, आणि त्यातली राज्यातून जी निर्यात होते ती फिगर आहे 20,260 मेट्रिक टन। म्हणजे आपण उत्पादनाचा अगदी 1% सुद्धा आपण निर्यात करू शकत नाही, ही एक वेगळी थोडीशी विकनेस आपल्याला दिसतोय की या ठिकाणी आपल्याकडे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सर्व काही सुविधा असताना आपण निर्यातीमध्ये थोडस कमी पडतो आहात। आपल्या राज्यात देखील देशात देखील मोठ्या प्रमाणात मार्केट आहे याची आपण जाणीव आहे, परंतु एक्सपोर्ट जर केला तर त्याचा किती पटीने आपल्याला त्याचा फायदा होतो हे आपण अनेक वर्ष अनुभवलेलं आहे। त्याच्यामुळे आंबा निर्यातीला चालना देणे ही आपल्या सर्वांची एक महत्वाचं काम आहे। आपण सर्वांनी थोडस वेळ काढून जर आंब्यासाठी नोंदणीसाठी म्हणजे जर समजा आमचे एक्सटेन्शन ऑफिसर जे आहेत किंवा फील्डवरचे क्षेत्रीय अधिकारी कृषी अधिकारी यांनी थोडस वेळ काढून जो निर्यातक्षम पॅकेजेस अवलंब करतो आहे, प्रयोगशील शेतकरी आहे, नवीन नवीन प्रयोग करतो आहे, आणि एक्सपोर्टच्या ज्या पॅरामीटर्स आहेत ते फुलफिल करणारे शेतकरी असेल अशा शेतकऱ्यांना आपल्या लोकांनी आवर्जून अप्रोच झाले पाहिजे आणि त्यांना आग्रह धरला पाहिजे की ऑनलाईन सिस्टीम नोंदणीसाठी अतिशय सोपी आहे
आणि मागच्या वर्षी आपण 14-12 हजारच्या वर गेलेलो, या वर्षी आपण आपलं जे काही टार्गेट आहे त्याच्या पलीकडे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. मार्च पर्यंत नोंदणी मुदत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडस या पद्धतीने जावं लागणार आहे. आंब्याचा कीड रोगमुक्त किंवा येणार किडी रोगींचा रोग संदर्भात अलर्टनेट आपल्याला वेळेस शेतकऱ्यांना सांगता यावा म्हणून आपण ऑलरेडी फलोत्पादन सर्वेक्षण प्रकल्प आपण राबवत आहोत. त्याच्यामध्ये आंबा पिकाचा देखील सर्वे समावेश केलेला आहे. आंब्यावरील महत्वाचे किडी आणि रोगांचा आपण सर्व्हिलन्स प्रकल्पाद्वारे सर्वे करतो आणि आपल्याकडे ज्या ज्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे किडी आणि रोगाचा उद्रेक होताना दिसत असेल तर अशा ठिकाणी अलर्टनेस आपल्याला अलर्ट मेसेज आला की आपण शेतकऱ्यांना गाईड करतो आणि त्यांच्याकडून पीक संरक्षणाच्या उपायांना आपण करून घेत असतो आणि याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आपल्याला त्या आठच्या प्रोजेक्ट मध्ये मिळालेला आहे. आमची जी टीम आहे ती देखील चांगली काम करत आहेत. शेतकऱ्यांना बहार दळण्यापासून ते उत्पादनापर्यंत काढणीपर्यंत मार्गदर्शन व्हावं म्हणून शेतीशाळेचे सुद्धा आयोजन या प्रोग्राममध्ये आपण केलेलं आहे आणि एक चांगला कार्यक्रम आपल्या राज्यभरात वेगवेगळ्या फळ पिकांसाठी भाजीपाला पिकांसाठी आपण सुरू केलेला आहे. अनेक राज्यांनी आपला हा प्रकल्प अनुकरण केलेला आहे याची आपली सर्वांना जाणीव आहे. तर अतिशय चांगला हा प्रकल्प आपण या ठिकाणी रन करतो आहोत हे आंबो उत्पादक शेतकऱ्यांना सपोर्ट होण्यासाठी आणि त्याच्यामुळे इथे आपण सहभाग दर्शवणे आवश्यक आहे. ज्याच्या ठिकाणी शेतीशाळा असतील त्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवणे आवश्यक आहे. दुसरं आता ट्रेसेबिलिटी नेटच्या बाबतीत तर मागच्या वर्षी आपण ऑलरेडी हे काम केलेलं आहे. यावर्षी फक्त आपल्याला गती द्यायची आहे आणि म्हणून आपण एक 15वाडा एक डिक्लेअर करतोय की 2 फेब्रुवारी ते पुढचे 15 फेब्रुवारी पर्यंत याला एक विशेष मोहीम आंबा नोंदणीसाठी आपण घेत आहोत. म्हणून या मोहीम कालावधीमध्ये वेबिनार मालिका आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन कसं करतो त्याचं आपण या ठिकाणी या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये नियोजन केलेलं आहे. आणि आताची नोंदणी फक्त 47-77 आहे. याच्या नोंदणी जर विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड तीनच जिल्ह्यांची मेजर आहे. वास्तविक आंबाची जर समजा आपण विचारत घेतला आंबाची लागवड आपण मग्रारोह फळबाग लागवड योजना राबवत आहोत. याच्यामध्ये आंबा पिकाच्या लागवडीसाठी आपण 100% अर्थसहाय्य देत असतो. फक्त जबाबदार धारक असावा आणि 2 हेक्टरच्या आत शेतकरी असावा एवढीच त्याची कंडिशन आहे. बाकी कुठलं रिस्ट्रिक्शन नाही आणि 100% अनुदान आपण लागवड करतो आहोत. आणि आपल्या सर्वांना अतिशय म्हणजे सांगताना खूप आनंद वाटतोय की मागच्या वर्षी सुद्धा आपण एक जवळपास 38,000 हेक्टरवर फळबाग लागवड केली होती आणि यावर्षी आपण आतापर्यंत 40,000 हेक्टरवर लागवड केलेली आहे. आणि जी काही 40,000 लागवड झाली त्यापैकी 15,000 हेक्टर आपलं फक्त आंब्या पिकाखाली आलेलं आहे. म्हणजे आंबा आता गडचिरोलीपासून तर अगदी कोकणापर्यंत आणि सगळीकडे सर्व दूर खानदेशामध्ये सर्व दूर आंब्याची लागवड होत आहे. आणि विशेषतः ज्या या ठिकाणी आदिवासी भाग आहे डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी आंब्याच्या लागवडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळतो आहात आणि या योजनेचा खूप मोठा साथ या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतोय. यावर्षी देखील आपले जर समजा यावर्षी विचार घेतो तर आपण 190 कोटी रुपये आतापर्यंत या लागवडीसाठी खर्च केलेला आहे. आणि आज जे कालचं जे बजेट डिक्लेअर झालेलं त्या बजेटमध्ये आपण पाहिलं त्यासाठी सुद्धा भरीव अशी तरतूद या योजनेसाठी केंद्र शासन देखील केलेली आहे. लागवडीसाठी पीक संरक्षण उपायांसाठी आणि नोंदणी करण्यासाठी सगळ्या प्रकारचा सपोर्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी दिला जात असतो. आणि आपल्याला निर्यात वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. निर्यात वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं काय की आपल्याकडे निर्यातक्षम वाणाची उपलब्धता चांगली आहे. म्हणजे आपला केशर आंबा आहे त्याच्यानंतर हापूस आंबा आहे हे सर्व जगात त्याची मागणी आहे. असे 2 वाण आपल्याकडे असताना फक्त व्यवस्थित निर्यातक्षम पिका उत्पादनाचे जे काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे ते जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर निश्चितपणे आपली जी निर्यात आहे ती आपण अजूनही वाढवू शकतो असा एक चांगला स्कोप दिसतोय आपल्याला. आपण नोंदणी करण्यासाठी अतिशय सिम्पल अशी प्रोसिजर केलेली आहे. जे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आपण नोंदणी अधिकारी डिक्लेअर केलेले आहेत त्यांच्यामार्फत नोंदणी होत असते आणि नोंदणी झाल्यानंतर हे ऑनलाईन सर्व दूर उपलब्ध होत माहिती उपलब्ध होत असते. आता बऱ्याचशा आयातदार देशांनी जवळपास 8-10 देशांनी आपल्याकडून निर्यातक्षम उत्पादन करणाऱ्या किंवा निर्यातक्षम करू इच्छणाऱ्या शेतकऱ्यांची यादी त्यांनी मागितलेली आहे. आणि आपल्याकडे आज त्याकडे फक्त 4700 शेतकऱ्यांची यादी आहे पूर्ण राज्यभरातून. तर ही काही आपल्यासाठी एक अभिमानास्पद अशी कामगिरी नाही आहे. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा या निमित्ताने मी आवाहन करेल की तुम्ही आमच्या क्षेत्रीय स्तरावरील कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्या संपर्कात राहून या नोंदणीसाठी आवश्यक कार्यप्रणाली त्याच्याकडून समजून घेऊन नोंदणीमध्ये आपण सहभाग द्यावा असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेन.
नोंदणी निर्यात करण्यासाठी जे आवश्यक सुविधा आहेत, अमेरिकाला जर निर्यात करायची असेल तर इरेडिएशन ट्रीटमेंट लागते, ती सुविधा आपल्या राज्यात आहे. जपानला करायची असेल तर वेपर ट्रीटमेंट लागते, ती आपल्याकडे आहे. आणि इतर देशांसाठी युरोपसाठी तर तिथे सुद्धा जी आपल्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट लागते ती पण सुविधा आपल्याकडे आहे. म्हणजे निर्यातीसाठी फ्रूट फ्लाय फ्री इथून मटेरियल जावं म्हणून या ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. वाशीला जे कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण खूप पुढे आहोत. आंब्याच्या निर्यातीला चालना मिळावी म्हणून आपण एमआयडीए एनएचएमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामधून सुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण मागच्या वर्षी मोठ्या कोकणामध्ये आपण पॅक हाऊसेस मंजूर करून दिलेले आहेत. आणि निर्यातीसाठी लागणारं जवळपास ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत त्या सगळं एमआयडीए योजनेमधून आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आमच्या अपेक्षा शेतकऱ्यांनी आवर्जून या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि नोंदणीमध्ये सहभाग दर्शवला पाहिजे. आपले जे काही वेगवेगळे पिकाचे समूह डिक्लेअर झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर ऑपरेशन ग्रीन मध्ये आपलं आंब्याचा समूह डिक्लेअर झालेला आहे. तिथे सुद्धा आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर मधला गॅप अनालिसिस करायचं काम एका संस्थेकडे दिलेलं आहे, ते पण सर्वे करतायत, तो रिपोर्ट आपल्याकडे अपेक्षित आहे. दुसरा आपेराने सुद्धा जे 6 क्लस्टर केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रत्नागिरी आंब्यासाठी एक स्वतंत्र क्लस्टर त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि आपेरा देखील वेगवेगळ्या त्यांच्याकडच्या योजनेमधून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या ठिकाणी सपोर्ट करत असतात. त्याच्यानंतर एमआयडीएच आहे. अशा 3-4 योजनेमधून आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी लागवडीपासून तर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यापर्यंत सगळ्या बाबींसाठी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मदत करत असतो. त्यामुळे इथे शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेणं खूप आवश्यक आहे. दुसरी आपली राज्याची सर्वात जवळची बाजू काय असेल तर आपल्याला जी GI नोंदणी आहे, भौगोलिक चिन्हांकन, आपल्याला आंब्यामध्ये 2 व्हरायटीला मिळालेला आहे. एक तर आपल्या कोकणासाठी हापूस आंब्याला मिळालेला आहे, दुसरा मराठवाड्यातील केशर आंब्याला सुद्धा आपल्याला GI टॅग मिळालेला आहे. आता याचा प्रश्न एकच राहिलाय की GI टॅगचा वापर करून तो माल एक्सपोर्ट करणे ही आपली कामगिरी आपल्या हातातून आता होणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षी एक कंटेनर आपण ऑलरेडी साताऱ्यामधून रवाना केलेलं की GI टॅग असलेला आंबा आपण युरोपमध्ये निर्यात केलेला आहे, त्याची मागणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे निर्यातक्षम वाहन आपल्याकडे उपलब्ध आहे, निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी प्रयोगशील शेतकरी आपल्याकडे आहेत, GI टॅग आपल्याकडे आहे. तर GI टॅग जर असले तर आपल्याला ऑथराइज युजर्स वाढवण्यासाठी आम्ही मोहीम स्वरूपात शेतकऱ्यांना आवाहन करतो, परंतु ती जी संख्या आहे ती अतिशय अल्प प्रमाणात, म्हणजे साधारणपणे 820 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहोत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जर विचारात घेतली आणि 820 संख्या जर विचारात घेतली तर आपण 1% वर सुद्धा शेतकरी याच्यातून कव्हर होताना दिसत नाही. त्यामुळे GI टॅगचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे आणि त्यामुळे ऑथराइज युजर्स नावाची शेतकरी यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचून मार्गदर्शन करत आहेत, त्यांना आपण सर्वांनी एक सपोर्ट करावा, त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या आव्हानाचा आपण फायदा घ्यावा असं मी आपल्या या ठिकाणी आवाहन करणार आहे. दुसरं जे आपलं जे उत्पादन आहे जवळपास 8 लाख मेट्रिक टन आपण जे म्हणतोय की ह्या उत्पादनात सुद्धा एक चांगला किंमत मिळावी आणि हा ग्राहक ते उत्पादक ते ग्राहकपर्यंत डायरेक्ट जावं म्हणून आपण ऑलरेडी मागच्या वर्षी सुद्धा अनेक वेळेस बायर सेलर मीटचं आयोजन केलं होतं. याच्यामध्ये निर्यातदार, लोकल व्यापारी यांचा आपण सहभाग वाढवला होता आणि उत्पादक ते ग्राहक ही कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने राबवली. कोविडची पार्श्वभूमी असताना सुद्धा आपण चेन तुटू दिलेली नाही, इव्हन चेन बळकट झालेली आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला जर कुठला माल पाहिजे, उत्पादकाला ग्राहकाला जर माल पाहिजे असेल तो डायरेक्ट शेतकऱ्याला फोन करायला लागला की तुमचा माल कधी मार्केटला येणार आहे, आम्हाला एवढं पेटा लागणार आहे. म्हणजे त्यांचं एक बॉन्डिंग झालेलं आहे आता उत्पादक आणि ग्राहकामध्ये. म्हणजे मार्केटला स्वतः जाऊन विकायची गरज नाही, शेतकऱ्यांचा माल अगदी घर बसल्या बसल्या बुकिंग होतोय, ही सुद्धा एक चांगली बाजू जमेची बाजू आहे. आणि हे सगळं जरी आपल्याकडे कोरोनाचं संकट मोठं आलेलं होतं तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी एक चांगलं काम आपण केलेलं आहे आणि हे जे बॉन्डिंग झालेले आहे अजून बळकट झाली पाहिजे याची माझी अपेक्षा आहे या ठिकाणी. आणि एकंदरीतच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींचे आपण म्हणजे सर्वच आवश्यक बाबी राज्यात वेगवेगळ्या योजनेतून इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीतून आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आता आपलं फक्त आमचे शेतकरी बंधूंनी पुढे येणं, या सगळ्या संधीचा फायदा घेणं एवढ्या आपल्या माफक अपेक्षा आमच्या आहेत. आणि त्यांच्या ज्या काय कुठलंही अडचण काय असेल तर आपला आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, तिथे आपण हे करू शकतो. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तिथून पण आम्हाला तुम्ही कम्युनिकेट करू शकता. इव्हन आमचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे जो संघ आहे, जे पदाधिकारी आहेत,
त्यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं की तुमच्या आंब्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत, वेगवेगळ्या ज्या अडचणी असतील शासनाच्या, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी शासनाने आम्हाला अर्थसहाय्य दिलं पाहिजे, अशा बाबतीत सुद्धा आम्ही त्यांच्याकडून निवेदन मागवलेलं आहे. आणि सर्व आंबा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. तर आजच्या या वेबिनार मालिका म्हणजे आपण निरीक्षण आंबा उत्पादनाकरता मँगो नेट हा आजचा विषय आहे. आमचे याच्यातले अतिशय तज्ज्ञ, अतिशय जाणकार, अनुभवी आमचे हांडे साहेब या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुमच्या सर्वच प्रकारच्या शंकांचं निरसन होणार आहे. कोणत्या कोणत्या देशामध्ये माल पाठवायचं असेल तर काय रिक्वायरमेंट आहे, काय आपल्याला उपाययोजन करावं लागतील, हे सगळे बारकावे तुम्हाला ते समजून सांगणार आहेत. याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि माझं या ठिकाणचं प्रस्ताव संपवतो आणि वेबिनार मालिकेला आपण सुरुवात करावी. आणि या मालिकेसाठी मी माझ्या शुभेच्छा आपल्या सर्व शेतकऱ्यांना देतोय. धन्यवाद डॉक्टर कैलास मोते सर, संचालक फलोत्पादन यांनी आता आपल्याला निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता डायरेक्टर हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन संचालनालय कोणकोणती कार्यवाही करत आहे, सद्यस्थितीमध्ये 4,700 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मँगोनेट रजिस्ट्रेशन वरती नोंदणी केलेली आहे, जी की इतर राज्यांच्या तुलनेत अल्प आहे आणि नेहमीच महाराष्ट्र हा फलोत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. तर आंबा निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीमध्ये देखील तो अग्रेसर राहील आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त शेतकरी आंब्याची नोंदणी आजपासून 15 तारखेपर्यंत मोहीम स्वरूपात करतील. हा पंधरवडा आपण आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणी करता वापरणार आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी आपण या 15 दिवसात करणार आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना संचालक फलोत्पादन यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या बागांची नोंदणी मँगोनेट रजिस्ट्रेशन अपेडाच्या या साईट वरती करावी. सरांचं आभार. आता श्री गोविंद हांडे सर, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, यांना मी विनंती करते की त्यांनी निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता मँगोनेट रजिस्ट्रेशन या विषयावर आपलं बहुमूल्य मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद मॅडम. मी माझं हे अटॅच करतो आधी प्रेझेंटेशन. करतो म्हणजे सोप जाईल. दिसतय का बघा, दिसतय ना? होते होते होते. एक मिनिट. हा दिसतय. हो ओके ठीक आहे. धन्यवाद. आताच आपण आदरणीय संचालक डॉक्टर कैलास मोती सरांचं मार्गदर्शन ऐकलं. त्यांनी सविस्तर लागवडीपासून ते निर्याती संदर्भात सद्यस्थिती काय आणि आपल्याला काय नियोजन करायचं आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला यावर्षी काम करायचं आहे. आणि आजची जी 68वी चर्चा करू प्रगतीची काळ जरूर विकासाच्या अंतर्गत हा मँगोनेट नोंदणी ही कार्यक्रम आपण कृषी विभागात आयोजित केला, त्या अनुषंगाने आज कृषी उपसंचालक निर्यात कक्षाचे इन्चार्ज सराफ साहेब ज्यांनी आज नियोजन करतायत त्या योजनेत सगळ्या आहेत, भोसले मॅडम आणि सुनील गिराम आणि माळी मॅडम, तसेच उपस्थित सर्व शेतकरी अधिकारी बंधूनो भगिनीनो. आज आपण पाहतो योग्य वेळी आपण आंब्याच्या संदर्भात ही कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल मी आधी कृषी विभागाचं आभार मानतो, कारण आता आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे आणि योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर हे काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि त्या अनुषंगाने याचे पूर्वी आपण एक कृषी सहाय्यक संघामार्फत एक आंब्याची कार्यशाळा घेतली, नंतर पुणे रामेतीमार्फत घेतली, कालच औरंगाबाद रामेतीमार्फत, नंतर रामेती खोपलीमार्फत, आणि आज आपण पूर्ण राज्यासाठी आज कृषी आस्थलास राहून आपण 68वा भाग आपण या याच्यावर फोकस करतोय, कारण आंबा एक राज्यातलं महत्त्वाचं फळ पीक आहे, त्याचबरोबर निर्यातक्षम आणि व्यावसायिक पीक आहे. आणि म्हणून ह्या पिकाच्या संदर्भात आपल्याला अजून चांगलं काम करणं गरजेचं आहे. जसं आपण द्राक्षामध्ये करून दाखवलेलं आहे त्याच धर्तीवर आपल्याला आंब्यामध्ये करण्याची वाव आहे. आणि त्या अनुषंगाने काय करायला पाहिजे थोडं मी आधी बॅकग्राऊंड थोडं आंब्याच्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो. आज जर तुम्ही पाहिलं तर आंब्यामध्ये आपल्याला करिअर का करणं गरजेचं आहे, जर पाहिलं जगामध्ये जवळपास 553 लाख मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन होते, म्हणजे जगाचं उत्पादन किती होते, यातलं 50% जवळपास 218 लाख मेट्रिक टन आपल्या भारतात होते. आणि आपल्याला जवळपास कोण आहे स्पर्धक, चायना आहे 48 लाख मेट्रिक टन, त्याचा जर पाहिलं तर 9% जगाच्या उत्पादन आहे.
आणि म्हणजे मेजर आपण आहोत, उत्पादनामध्ये नंबर वन आहोत. आणि त्यानंतर जवळपास दुसरे जे देश पाहिले आंब्यामध्ये, इंडोनेशिया आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे, मेक्सिको आहे, मालावी आहे, फार कमी प्रमाणात आहे. परंतु हे छोटे छोटे देशसुद्धा निर्यातीचा विचार करतात. आपण तर जगाच्या 50% तयार करतो, उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. स्लाइड मूव्ह होत नाहीये सर. करतो ना. आता दिसते का? दिसते दुसरी स्लाइड? नाही दिसत सर. आणि झूम पण करा सर, म्हणजे मोठी स्लाइड शो करा सर. स्लाइड पण आता छोटी सरकते का? नाही स्लाइड. नाही सर. बर, एकच मिनिट. काय करावं लागेल जोशी? स्लाइड पुढे सरकत नाही म्हणतो. आता दिसतंय का दुसरी स्लाइड? हॅलो, हे करू नये, स्टॉप शेअर करू का? दुसरी स्लाइड दिसते का मॅडम? नाही दिसते सर. एक मिनिट, स्टॉप शेअर कर. एक मिनिट, नाही दिसते सर. बरं, एकच मिनिट. आता अजून एकदा मी करून बघतो. आता ह्याच्यात जाऊन करायचं का? इथं करायचं का? आता दिसते स्लाइड दिसते ना? होतय सर, होतय. स्लाइड दिसतीय सर, पण झूम म्हणजे स्लाइड शो मोठी दिसत नाही. बरं, एक मिनिट, मोठं करतोय. आता स्लाइड मूव्ह होते का? नाही सर. स्लाइड पुढे जात नाही. हे पुढे मी दाखवतो सर. नाही सर, आपण अनशेअर करा स्क्रीन. मी इथून पीपीटी शेअर करा. बरं, तसं करा. चालेल, अनशेअर केलं करा. आता दिसते? हॅलो, दिसते सर. दिसते, हो दिसते. आता एक घ्या, पुढची घ्या. याच्यामध्ये आपण आता मगाशी पाहत होतो की आंब्याचं वर्ल्ड सिनॅरिओ काय आहे. आणि त्यात जर पाहिलं तर आपली स्ट्रेंथ खूप मोठी आहे, देशाची आहे, महाराष्ट्राची आहे. म्हणून आपलं ह्या पिकांमध्ये मागे राहून चालणार नाही. कारण याच्यामध्ये आपण जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, 50% आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या अनुषंगाने मालावी सरकार एक 17 लाख मेट्रिक टन उत्पादन करणारा देश, इंडियामध्ये जवळपास 60 मेट्रिक टन आंबा एक्सपोर्ट करतो. म्हणजे छोटा देश एवढा 17 लाख मेट्रिक टन करणारा इंडियामध्ये पाठवतोय, तर इंडिया जगाच्या 50% उत्पादन करणारा जगाचं बाजारपेठ का नाही घेऊ शकत? परंतु त्या पद्धतीने आपल्याला थोडं इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. आता त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, नेक्स्ट, त्या अनुषंगाने जर पाहिलं वर्ल्ड मार्केट कसं आहे, जगाला दरवर्षी जवळपास 99 लाख मेट्रिक टन आंब्याचा पल्प लागतो. आणि आपण किती एक्सपोर्ट करतो? 1.5 लाख मेट्रिक टन. आपला 22वा रँक आहे. म्हणजे फ्रेशमध्ये मार्केट आहे आणि प्रोसेसमध्ये आहे. आणि जर तुम्ही पाहिलं आंब्याचा पल्पचं जर मार्केट पाहिलं, तर अमेरिकेला दरवर्षी 7.5 लाख मेट्रिक टन आपल्याला आंब्याचा पल्प लागतो. आपण त्याच अमेरिकेला आपला फ्रेश आंबा जात नाही, पण जवळपास 1 लाख मेट्रिक टन आंब्याचा पल्प अमेरिकेला जातो. आणि मग आपल्याला अमेरिकेला सुद्धा फ्रेश आंबा पाठवण्यासाठी यावर्षी आपल्याला त्यांनी मार्केट ओपन केले, ती तयारी करायची आहे. आणि अशी काही वेगळी क्वालिटीची रिक्वायरमेंट नाही आहे, पण जो आहे तो आंबा खरंच क्वारंटाईन पेस्ट फ्री आहे का नाही ही आम्ही आणि त्याची ट्रेसिबिलिटी देणं गरजेचं आहे. आणि ते लार्ज स्केलवर जर केलं तर ते मोठं मार्केट सुद्धा आपण कॅप्चर करू शकतो. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अपेडा, या सर्व संस्था आता पुढे येऊन त्यासाठी प्रयत्न करतात. पण सुरुवातीला शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. आता हे जर तुम्ही जर पाहिलं, चायना आहे, नेदरलँड आहे, जपान आहे, जर्मनी आहे, या सगळ्या देशामध्ये आंब्याच्या पल्पची मागणी मोठी आहे. आज आपण आंब्याच्या हापूसमध्ये थोड्या प्रमाणात प्रोसेसिंग होते, सगळ्यात जास्त आंध्र प्रदेशमध्ये आहे. पण मराठवाड्यामध्ये सुद्धा केशरचं अजूनही म्हणावं तसं प्रोसेसिंग होत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने थोडा विचार दोन्ही याच्यासाठी व्हायला पाहिजे, फ्रेश आणि प्रोसेसिंगसाठी. नेक्स्ट, आता ह्याच्यात जर तुम्ही पाहिलं आपलं एक्सपोर्टचा जर विचार केला, तर आज आपण जे एक्सपोर्ट करतोय तर UAE, UK, USA. USA ला फार कमी क्वांटिटी आहे, पण मार्केट मोठं आहे. आणि म्हणून आता आपल्याला जर पाहिलं
तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवण्यासाठी गेल्या 2 वर्षामध्ये कोविडमुळे अडचणी आल्या तरी परंतु देशाची तुलना केली आपलं परफॉर्मन्स खूप टॉपला आहे. पण क्वांटिटीचा विचार केला तर अजूनही देशाच्या दृष्टीनं विचार केला तर क्वांटिटीमध्ये आपण फार मागे आहोत. आणि म्हणून आपल्याला इतर पिकाचा विचार केला, उदाहरण आपल्याकडे जवळच आहे केळीचं, 35,000 आपण 2 लाखापर्यंत पोहोचलो. आणि साधारणतः 2013 ते 2021-20 अनालिस केलं तर जवळपास 10% 401% वाढ झाली निर्यातीमध्ये केळीच्या. बघा किती जंप झाली रे, म्हणजे 2013 जे 13% निर्यात होत होती ती 400% वाढवलेली आहे. आणि म्हणून आज केळी एक चांगलं, मग जसं आंब्यामध्ये जर आपण एवढं निर्यात करायला आपल्याला भाव आहे तर का नाही करायचं, म्हणून आपल्याला याच्यामध्ये विशेष भाग घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, स्टेट वाईज जर थोडी लक्षात घेतलं, आपण देशामध्ये नंबर 1 आहोत पण क्वांटिटीमध्ये अजूनही आपण देशाची तुलना केली तर, जगाची तुलना केली तर आपण मागे आहोत. जवळपास आपण 30,000 मेट्रिक टन, 50,000 पैकी 30,000 महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. मग वेस्ट बंगाल आहे, केरळ आहे, गुजरात आहे, कर्नाटक, इतर राज्यामध्ये ती तेवढी तयारी नाही आहे. आणि म्हणून आज आपल्याकडे आपण देशाची तुलना केली तर साधारणतः 7% आंब्याचं क्षेत्र आपल्या राज्यात आहे. पण 7% असलं तरी एक्सपोर्टमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपली ओळख निर्माण केलेली आहे. आपल्याकडे 2 व्हरायटी चांगल्या आहेत, केशर आणि हापूस. आणि याचा फायदा आपल्याला इतर राज्यातलं मार्केट, त्याला डोमेस्टिक एक्सपोर्ट, आणि बाहेरच्या देशातलं मार्केट फॉरेन एक्सपोर्ट. आणि त्या फॉरेनमध्ये सुद्धा डेव्हलप कंट्रीचं मार्केटमध्ये आपल्याला यावर्षी जायची तयारी करायची आहे. आणि त्या अनुषंगाने सिरीज ऑफ मिटिंग आज आपेडा आणि क्वारंटाईन डिपार्टमेंट होत आहेत. आणि त्यांची एकच मागणी आहे, तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करा आणि चांगल्या शेतकऱ्यांची आम्हाला यादी द्या, ज्यांनी या सगळ्या गोष्टीची फॉलो केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा आम्ही ऑडिट करू आणि त्यांचा माल एक्सपोर्ट करण्यासाठी नियोजन करू. नेक्स्ट. आता ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, आंब्याचा पल्पमध्ये जर विचार केला तर आपण एक्सपोर्टमध्ये फ्रेश आंब्यामध्ये 1 आहोत, पण आंब्याच्या पल्पमध्ये आपण 3 आहोत. कारण पहिला तामिळनाडू आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, आणि त्या राज्यातून पल्पचं मोठ्या प्रमाणात प्रोसेस होऊन एक्सपोर्ट होते. आणि म्हणूनच आता जे आपला सेकंड थर्ड ग्रेड आंबा आहे त्यासाठी आज पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रियासारख्या आहे, मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना आहे, मॅग्नेट आहे, या अंतर्गत सुद्धा प्रोसेसिंग करून त्याची मूल्यवर्धी वाढून वर्षभर त्याचं डिस्ट्रीब्युशन डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आता फोकस, आत्ताच संचालक साहेबांनी सांगितलं कोकणामध्ये बऱ्याच युनिट प्रोसेसिंगसाठी या एवढ्या योजनेतून त्याचा आत्मसाय दिला आहे. कारण मोठ्या प्रमाणात तिथं उत्पादन होते आणि ऑलरेडी काही प्रमाणात तिथं प्रोसेसिंग होते, पण त्याची मूल्यवर्धी क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी सुद्धा आपण आता फोकस करतो आहे प्रोसेसिंगसाठी. नेक्स्ट. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, मागास मी सांगत होतो जसं आपण एक्सपोर्ट करतो, आपल्या देशामध्ये एवढं आपण 50% जगाच्या उत्पादन करता असताना सुद्धा काही देश आपल्यामध्ये, इंडिया एक मोठं मार्केट आहे म्हणून आपल्याकडे एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करतात. त्यामध्ये मालावी दरवर्षी तो 18-17 लाख मेट्रिक टन उत्पादन करतो आणि त्यातले जवळपास 63-64 कोटी मेट्रिक टन आंबा हा इंडियात एक्सपोर्ट, म्हणजे 1.5 कोटीचं मार्केट त्यांनी आपलं इंडियात कॅप्चर केलं. आणि त्या अनुषंगाने पल्पमध्ये जर विचार केला, चायना आज आपल्या इथे 200 मेट्रिक टनाचे पल्प आपल्या देशामध्ये पाठवतो. मग आता एवढं आपली हे स्ट्रेंथ असताना इम्पोर्ट व्हायला नाही पाहिजे, म्हणून या बजेटमध्ये सुद्धा निर्णय घेतला केंद्र शासनाने एक्सपोर्ट वाढवा आणि इम्पोर्ट कमी करा. तर तशा अनुषंगाने आता आपल्याला आपली स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला आता गरज निर्माण झाली. नेक्स्ट. आता ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, उत्पादन उत्पादकता महाराष्ट्र सुद्धा आपण 5व्या नंबर लावत उत्पादनामध्ये, एरियामध्ये आणि उत्पादनामध्ये सुद्धा, पण निर्यातीमध्ये फ्रेशमध्ये आहोत. त्याचं केवळ कारण ट्रेसिबिलिटी ही एक टूल आपल्या हातात आहे. ट्रेसिबिलिटीमध्ये चांगले उत्पादन शेतकऱ्याला एकत्रित आणून त्यांच्याद्वारे निर्यातम दर्जाचं मालाचं ओळख निर्माण करून आपण एक्सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, जे की आपण द्राक्षामध्ये केलंय. आज आता द्राक्षाचं एक्सपोर्ट सुरू झालेलं आहे. आजच्या तारखेला जरी पाहिलं जवळपास 350 कंटेनर आज युरोपला द्राक्ष रेसिडू फ्री एक्सपोर्ट झालेले आहे, जवळपास 5,000 मेट्रिक टन. अदर दॅन युरोपियन जवळपास 10,000 मेट्रिक टन, जवळपास 400-500 कंटेनर एक झालेले आहे. तर हे सगळ्या गोष्टी आता हळूहळू स्मूथ व्हायला लागल्या. त्याच धर्तीवर आपल्याला आंब्यामध्ये द्राक्षानंतर चांगलं क्षेत्र भरपूर असलेलं पीक कोणतं आहे तर संघटित ते आंबा आहे. म्हणून आंब्यामध्ये आपल्याला आता भरपूर काम करायचं आहे. पुढे आता तुम्ही थोडं जर इंडियाचा जर विचार केला, सगळ्यात जास्त आंब्याचं क्षेत्र आपल्या इथं, इतक्या व्हरायटी आहेत देशभर. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर आपण आपली स्ट्रेंथ काय आहे, आपल्याकडे अल्फान्सो आणि केशर पायरी आहे, तिला एक्सपोर्ट पोटेन्शियल तेवढं नाही आहे. पण ह्या दोन ह्या व्हरायटी आणि ह्या दोन व्हरायटी केल्याचं क्षेत्र जवळपास 1,67,000. आणि त्यातलंही प्रोडक्शनेबल क्षेत्र लक्षात घेतलं
तर 1.5 लाख म्हणजे जवळपास 1.5 ते 1.25 लाख शेतकरी आज आपल्याकडे करणारे आहेत. मग ह्या 1.25 लाख शेतकऱ्याला आपण जर ट्रेसिबिलिटीमध्ये आणलं तर महाराष्ट्र हा निर्याशम आंबा उत्पादन करणारा राज्य जिल्हा तालुका सुद्धा डिक्लेअर करता येतो. त्यासाठी आपली सर्वांची शेतकऱ्यांची आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची हेल्प फार महत्वाची आहे. जसं की आज द्राक्षामध्ये आपण 50% बागेची नोंदणी केली आहे आणि 1-2 वर्षामध्ये आपण 100%कडे वळतो आहे. तसं आता आपल्याकडे आज मग सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं 1.25 लाखापैकी फक्त 5,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आजचा आकडा सकाळचा आकडा होता 4,848. असा वळत वळत चालला आणि त्यामध्ये थोडा अडचण अशी आली, मी व्हेरीफाय केलं, गेल्या वर्षी 12,000 होते, ते 12,000 पैकी आता जवळपास 4,848 पैकी 4,500 हे नवीन नोंदणी झालेले आहेत. मागची जी नोंदणी झालेली आहे ती कॅरी ओव्हर झालेली नाही. ती कॅरी ओव्हर केली तर आताही आपली जवळपास 12 ते 13-14 हजारापर्यंत संख्या येऊ शकते. त्या अनुषंगाने मी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की जे गेल्या वर्षी जे शेतकरी होते त्यांना आपल्याला त्यांना 5 वर्षाचे असतील त्यांना कॅरी ओव्हर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ते शेतकरी या आता या या वर्षीच्या लिस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तर अशा अँगलने आज आपल्याकडे वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या व्हरायटी आहेत, पण निर्यातीचा विचार केला तर आपलं ही आपलं प्लस पॉईंट आहे. त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. नेक्स्ट, आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडे ह्या दोन जाती बऱ्याचशा विदर्भ आणि मराठवाडा आणि कोकण भागामध्ये प्रामुख्याने इस्टॅब्लिश झालेले क्लस्टर आहेत. त्याच्यानंतर मग काही विदर्भामध्ये सुद्धा काही प्रमाणात लागवड झाली आहे. तर असा ह्या क्लस्टर बेस एरियामध्ये त्या त्या भागातल्या कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षकांनी मोहीम घेऊन माझ्या कार्यक्षेत्रातले जेवढं क्षेत्र आहे त्यांनी जर प्रयत्न केला नोंदणी करण्याचं तर मी म्हणतो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 ते 15 फेब्रुवारीच्या सप्ताहामध्ये 15 वाला सप्ताहामध्ये आपण हे 100% सुद्धा नोंदणीकडे वळू शकतो. त्यासाठी खास वेळ देणे मोहीम घेणे हे जर काम केलं तर ह्याच्या कुठलेही अडचण येणार तेच आपल्याला आता काम करायचं आहे. कसं करायचं ते आपण आता समजून घेणार आहोत. नेक्स्ट, आता ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं एवढी स्ट्रेंथ आहे, मार्केट आहे, आपलं उत्पादन आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग एक्सपोर्ट का होत नाही, मेजर चॅलेंजेस काय आहेत, त्या चॅलेंजेसवर आपल्याला आता काम करायचं आहे. काय चॅलेंजेस आहेत आंब्यामध्ये की ज्या जेणेकरून आपण एक क्वारंटाईन रेग्युलेशन आहे, जसं आता सरांनी सांगितलं फळमाशी हे मेजर क्वारंटाईन पेस्ट आहे, त्याची हमी आपल्याला द्यायची आहे. आता बरेचसे शेतकरी खूप चांगल्या दर्जाचं उत्पादन करतात, फळमाशी मुक्तही आहे, पण त्याच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, पेस्टसाईड रेसिड्यू काही कंट्री मागतात, फूड सेफ्टीमध्ये ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, क्वालिटी पॅरामीटरमध्ये आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन करायला लागलो, या चारही गोष्टीची हमी द्यायचा असेल तर ट्रेसिबिलिटी आहे. आणि ट्रेसिबिलिटीशिवाय आपण याच्या चारही गोष्टीची हमी देऊ शकत नाही, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि ते चारही गोष्टी जर कम्प्लाय केल्या तुम्ही तर मग ग्लोबल मार्केटमध्ये जी मॅन्डेटरी आहे सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरीमध्ये तुमच्या बागेतला माल त्या देशाच्या रिक्वायरमेंट क्वारंटाईनप्रमाणे फुलफिल करतो ही आम्ही आता. आणि आंब्यामध्ये जास्त रिस्ट्रिक्शन क्वारंटाईनचे आहेत, क्वालिटीचेही नाहीत, क्वारंटाईनचे. क्वारंटाईन म्हणजे काय, कीड रोगमुक्त पाहिजे. आणि ते उत्पादन करण्यासाठी आपण थोडा प्रयत्न केला, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं तर तेही काय अवघड नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडं पुढे इम्प्रूव्हमेंट करायचं आहे पॅकिंगमध्ये. आणि TBT मध्ये टेक्निकल अँड बॅरियर अँड ट्रेड अँड ट्रेडमध्ये पॅकिंग मार्किंग लेबलिंग आता आपण कोविडमध्ये पाहिलं, आपण डोमेस्टिकमध्ये सुद्धा आता शेतकरी आंबा पॅकिंग करून विकायला लागला, एक्सपोर्टला तर कंपल्सरीच आहे. तर अशा अनुषंगाने आपण ह्या दोन्ही मार्केटचं जर नियोजन केलं आणि ह्या ट्रेसिबिलिटीमध्ये आलं तर निश्चितच आपण या सीझनमध्ये चांगल्या प्रकारे मार्केटचं नियोजन करतो. गेल्या वर्षी केलं, त्याच्या मागच्या वर्षी केलं, याही वर्षी आपल्याला ते तयारी करायची आहे. नेक्स्ट, तर तशा अँगलने जर पाहिलं तर आज शब्द आज क्वारंटाईन सगळ्यांना आता टिप ऑफ द टंग आलेला आहे. क्वारंटाईन काय, कोणता क्वारंटाईन, ह्युमन क्वारंटाईन. ह्युमन माणसाचं क्वारंटाईन सुद्धा आहे, एका देशातून दुसऱ्या देशात माणूस चालला तर त्याद्वारे कुठला माणसाचा जो क्वारंटाईन आजार असेल तर ते त्याला आश्रयण देणं गरजेचं. आज आपल्याकडे करोना हा एक ह्युमन क्वारंटाईन आहे आणि त्याद्वारे त्याची प्रोसिजर WHO मार्फत ठरवून दिलेली आहे, त्या नियमाप्रमाणे सगळ्याला बंधनकारक केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ते काम केल्यामुळेच आज बऱ्याचशा प्रमाणात ते नियंत्रणात ठेवलेलं आहे. तसं प्राण्याचं सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना तिथं अॅनिमल क्वारंटाईन आहे, त्यामध्ये बर्ड फ्लू आहे, फूट अँड माउथ डिसीज आहे, ह्याचं मॉनिटरिंग केलं जातं रेग्युलेशन. आणि तसं ऍग्रिकल्चरमध्ये फार पूर्वीपासून प्लांट क्वारंटाईन आहे. कृषी माल निर्यात आयात करताना त्याद्वारे महत्वाचे क्वारंटाईन पेस्ट आहेत आणि ते पेस्ट पाहिले जातात आणि ते जर लाईव्ह आले तर तिथं ती कन्साइनमेंट रिजेक्ट केली जातात, रिस्ट्रिक्ट केले जातात किंवा त्याला बॅन केलं जातं. फळमाशी आहे, थ्रिप्स आहे, व्हाईट फ्लाय आहे आणि काही व्हायरसेस आहेत, ते कॉमन पेस्ट आज आपल्याकडे आहेत. त्याच्यावर आपल्याला खास प्लांट प्रोटेक्शन व्हॉट्सअप योजनेमाध्यमातून अवेअरनेसमधून मेळाव्यामधून त्या किडीचं नियंत्रणात ठेवणे आणि ज्या आपण बागा नोंदणी केल्या त्या बागेत सुद्धा त्याचा प्रादुर्भाव
बिलो ईटीएल किंवा त्याचा प्रभाव होणार नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने पुढे आता हे हे दृष्टिकोन जर पाहिलं तर परत आंबा असं एक पीक आहे, कंट्री बदलला की रिक्वायरमेंट बदलते. आता आंबा अमेरिकेला एक्सपोर्ट करायचा तर अमेरिका गव्हर्नमेंट म्हणते तुमचा आंबा चांगला आहे, सगळं मॅनेजमेंट चांगला आहे, पण इरिटेशन ट्रीटमेंट पाहिजे, फळमाशीसाठी ॲक्शुरन्स, फार्म रजिस्ट्रेशन पाहिजे, पॅकेज ॲक्रेडिशन पाहिजे किंवा गॅप सर्टिफिकेशन पाहिजे. म्हणजे ज्या देशाला पाठवायचं ह्या ह्याच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी आपण करतोय, पण सुरुवात आपल्या शेतकऱ्यापासून सुरुवात केली तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध आहे. युरोपियन युनियन म्हणते की आम्हाला इरिटेशन ट्रीटमेंट नको, हॉट वॉटर ट्रीटमेंट पाहिजे, कारण या सगळ्या ट्रीटमेंट ह्या फळमाशीचा ॲक्शुरन्स देणारे आहेत. परंतु प्रत्येक देशांनी वेगळी पद्धत त्यांनी त्यांच्यासाठी अप्रूव्ह केलेली आहे. हॉट वॉटर ट्रीटमेंट गरम पाण्याच्या ट्रीटमेंटमध्ये फळमाशीचं ॲक्शुरन्स देणे बाकी हे कॉमन सगळीकडे आहे. जपान म्हणते की आम्हाला वरच्या दोन्ही नकोय, वेपराईज ट्रीटमेंट पाहिजे. वेपराईज फार्ममध्ये 48 डिग्रीला तो आंबा त्यात वेपराईज केला तर त्यातलं हिडन लाईव्ह एक लार्वे आणि पिपा ते जिवंत राहणार नाही हे आम्ही देतो. ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला हॉट वॉटर ट्रीटमेंट पाहिजे. अदर कंट्रीजमधलं पेस्ट अँड डिसीज पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आणि तेही ट्रेसिबिलिटी पाहिजे. आणि म्हणून आता आपल्याला ह्या फार्मच्या रजिस्ट्रेशनपासून जर आपण तयारी केली तर त्याचा फायदा एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा करून घेता येतो. नेक्स्ट, आता हे सगळं आपण जर पाहतो आपला आंबा प्रत्येक देशात गेल्यानंतर, विशेषतः हे जे डेव्हलप कंट्रीज आहेत आणि सगळे आता छोटे छोटे देश सुद्धा क्वारंटाईनला आता स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला लागले. आणि एक्सपोर्टमध्ये प्रत्येक देशाची पॉलिसी एक्सपोर्ट फ्री ट्रेड आहे, इम्पोर्ट ही रिस्ट्रिक्टेड आहे. आता इम्पोर्ट रिस्ट्रिक्टेड कोणासाठी आहे, कोणत्या कामासाठी, सायंटिफिक कारणासाठी, कीड रोगासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकण्याचे बॅन करण्याचे अधिकार आहेत. आणि म्हणून त्या एंट्री पॉईंटला हे पाहिलं जातं आणि डॉक्युमेंट आहेत, बाकी रँडम चेकमध्ये व्हेरीफाय केलं की ते अलाउड केलं जातं. आणि म्हणून आपल्याला आंब्याबरोबर इतर पिकामध्ये आपण करतो तर आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं स्पेशल विशेष लक्ष देण्याची गरज आहे कंटिन्यू आहे करण्यासाठी. आता ह्याच्यासाठी आपण पाहतो आपल्याकडे व्हॉट्सअपसारखी योजना आहे. शेतकऱ्याकडे सुद्धा हा एक छोटं इन्स्पेक्शन किट असणं गरजेचं आहे आयडेंटिफाय करण्यासाठी, मॉनिटरिंग करण्यासाठी. आणि जर आपण सगळ्यांनी अवेअरनेस राहून जर अर्ली स्टेजला प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल जर केला, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होते, पेस्टसाईडचा वापर कमी होतो, त्यामुळे रेसिड्यूचा प्रॉब्लेम राहत नाही, यील्डमध्ये परिणाम होतो, क्वालिटी इम्प्रूव्ह येते, तर हे प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल आपण आज बऱ्याचशा आपल्या व्हॉट्सअप योजनेअंतर्गत आंब्याचा समावेश केला तिथेही करतोय. आणि आपल्याला ह्या त्याचबरोबर आपल्याला मँगोनेटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून ह्याही पद्धतीने आपल्याला, आणि मी म्हणतो प्रत्येक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्याकडे एक टूल हे काय 500 रुपयाला 500-600 रुपयाला मिळते, त्यांनी कुठल्याही योजनेतून घेऊन स्वतः फील्डवर गेला की ती किट काढून त्यांनी बघलं पाहिजे, रेकॉर्ड केलं पाहिजे. इवन आता डिजिटल मायक्रोस्कोप निघालेलं आहे, फक्त 5-6 हजार डिजिटल मायक्रोस्कोप हँडी आहे, छोटंसं आपलं बॅटरी साईज एवढा, त्याच्याद्वारे सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन करता येते, रेकॉर्ड करता येते, लोकांना शेअर करता येते. अशा गोष्टी जर आपण ह्या वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्याला आपण अधिकाऱ्यांनी वापर करून जर चांगल्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने जर आपण त्याला सल्ला देऊन त्याचं नियोजन केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला एक्सपोर्ट प्रमोशनसाठी होणार आहे. नेक्स्ट, आणि हे का करायचं आहे आपल्याला, आपला माल गेला की प्रत्येक एंट्री पॉईंटमध्ये आधी काय चेक केलं जातं, कागद तर आहेतच आपल्याकडे, सगळं आहे, पॅकिंग लिस्ट आहे, इनवाईस आहे, सगळं आहे, फायटोसॅनिटरी सगळं आहे. पण तिथे गेल्यानंतर रॅन्डम कुठलाही बॉक्स काढला जातो आणि त्यामध्ये कीड आहे का नाही पहिलं पाहिलं जातं. आणि जर आपण किडीचं नियंत्रण उत्पादनापासून पॅकिंगमध्ये पॅकहाऊसमध्ये सगळीकडे जर नियोजन केलं तर तिथे कीड जाऊ शकत नाही. म्हणून काही ठिकाणी लॅक ऑफ सुपरविजनमुळे तिथवर कीड जाते आणि त्यामुळेच आपल्याकडे 4 वर्षापूर्वी युरोपियन युनियनने आंब्याला सुद्धा बंदी घातली होती फळमाशीसाठी. मग काय केलं आपण, त्यासाठी आपण त्यांना मँगोनेट हे कन्सेप्ट आणला, ग्रेपनेट सारखं त्यांना आणून दाखवलं, आपण सिस्टीम व्हेरीफाय केली आणि त्यांना ती आपली बंदी घेतलेली ऑर्डर मागे घ्यावी लागली. तर हे थोडं चित्र लक्षात घेऊन शेतकऱ्याला बरेच जण होते आम्हाला नोंदणी करून फायदा काय, कशासाठी करायचं, कारण त्या दृष्टिकोनातून आपला आंबा कुठे गेला तर त्यामध्ये फळमाशी नाही किंवा थ्रिप्स नाही ही आपल्याला हमी देता आलं पाहिजे, तरच आपला एक्सपोर्ट वाढण्यामध्ये मदत होतो. नेक्स्ट, आणि त्याच दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खरं फळमाशी ही फार महत्त्वाची. इवन आता आपण आंब्यावर ही मेजर पेस्ट आहे क्वारंटाईन, इवन 2 वर्षापासून द्राक्षामध्ये सुद्धा दिसताना दिसते. रशिया गव्हर्नमेंटने आपल्याला 2 अलर्ट काढलेला आहे, तुमच्या द्राक्षामध्ये फळमाशी त्यात काही जाती दिलेले आहेत. आणि म्हणून आता आपल्याला सगळ्याच पिकाच्या बाबतीमध्ये फ्रूट फ्लाय कॅम्पेन घेण्याची गरज निर्माण झालेली आहे, कारण महाराष्ट्र आता फळ आणि भाजीपाला एक्सपोर्टचा हब तयार झालेला आहे. आणि वर्षभर सगळ्या पिकाचं उत्पादन होत असताना ह्या किडीची लाईफ सायकल ब्रेकच होत नाही. आणि म्हणून वर्षभर आपल्याला आता एक विशेष मोहीम राबवावी लागणार आहे, फळमाशी नियंत्रण मोहीम. जसं आपण वेगवेगळ्या किडीच्या रोगाची मोहीम राबवतो
तसं फळमाशीचे आपण जर मोहीम लावल्या सीताफळामध्ये प्रॉब्लेम मेजर आहे, ते एक्सपोर्ट आलं तरी होत नाही. पेरूमध्ये आहे, बऱ्याच पिकामध्ये फळमाशींनी आउटब्रेक केला की खूप पिकाचं नुकसान होते क्वालिटी, आणि डोमेस्टिकला सुद्धा कोणी खाणार नाही त्या पद्धतीने. आणि त्या अनुषंगाने ह्या हिडन पेस्टचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित नियोजन एक्सपोर्टसाठी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता तशा अँगलने मग आता आपण जर पाहिलं आंब्याच्या दृष्टिकोनातून, आज आपण पाहतो त्यामध्ये आंब्याचे रजिस्ट्रेशन पाहिजे, ट्रीटमेंट कोणती पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे, इरिडेशन ट्रीटमेंट आहे, वॉटर वॉटर ट्रीटमेंट आहे, हे सगळ्या प्रत्येक कंट्रीची रिक्वायरमेंट आहे. त्या अनुषंगाने त्यांना फार्म रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी, फार्म रजिस्ट्रेशनपासून जर तुम्ही ट्रेसिबिलिटी केली आणि या सगळ्या गोष्टीची चेन जर मॉनिटरिंग केली तर ते घ्यायला तयार आहेत. आणि म्हणून आता आपण विशेष भर आपण फार्म रजिस्ट्रेशनवर देतो. उत्पादनापासून तो हंगाम जेव्हा बाहेर झाला तेव्हापासूनच, जेव्हा आंबे लागायला सुरुवात होतील तेव्हापासूनच आपण हे रजिस्ट्रेशन करायला मोहीम राबवतो. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आज नेक्स्ट, ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही नेक्स्ट, थ्रिप्स, फ्रूट फ्लाय, व्हाईट फ्लाय आणि आंब्यामध्ये जास्त जर पाहिलं तर फळमाशीचा मेजर प्रॉब्लेम आहे. भाजीपाल्यामध्ये सुद्धा आपण भाजीपालाही बराच एक्सपोर्ट करतो, म्हणून आपल्याला आंब्याबरोबर ही मोहीम शेतकऱ्यामध्ये वर्षभर येणारं पीक कोणतं आहे तर भाजीपाला आहे, आणि त्याची लाईफ सायकल ब्रेक होत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या किडीचं, थ्रिप्सचं सुद्धा अटॅक आला तर एक्सटर्नल अपिरन्स डॅमेज होतं आणि त्यामुळे त्या क्वालिटी राहत नाही, डोमेस्टिकला कोणी विचारत नाही. म्हणून त्याचं प्रिव्हेंटिव्ह कंट्रोलच्या माध्यमातून आपल्याला व्हाईट फ्लायच्या काही भागामध्ये बऱ्यापैकी भाजीपाल्यामध्ये त्याचा प्रभाव होताना दिसून येत नाही. आता ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन आत्ता करंट यावर्षी हे साधारणतः USA, कॅनडा, युरोपियन युनियन, चायना, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, जपान, मलेशिया, मॉरिशियस या देशांनी ट्रेसिबिलिटीमध्ये फार्म रजिस्ट्रेशनची आट घातलेली आहे. इवन ते आता आम्हाला सांगतात की मार्च अखेर तुमच्या किती शेतकरी बागा नोंदणी केली आहे त्यांची यादी, रजिस्ट्रेशन नंबर आम्ही कुठल्याही रॅन्डम पद्धतीने आम्ही पाहू, त्याची माहिती घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्याकडे आल्यानंतर जर प्रॉब्लेम आला तर कोण्या शेतकऱ्याचं आहे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आणि तशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट फायटोसॅनिटी देताना ती ट्रेसिबिलिटी सुद्धा मेंटेन करा. ही मागणी एका बाजूने वाढते आणि मार्केटही वाढते, म्हणून आपल्याला डिमांड जर असेल तर आपल्याला ह्या कंप्लायन्स त्यांच्याप्रमाणे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला बाजार, आपल्याला रिटर्न पाहिजे. आणि म्हणून हे मेजर मार्केट आहे आंब्याचं, त्या अनुषंगाने आपण आता नियोजन करतो. नेक्स्ट, आणि म्हणून आता ह्याला सोल्युशन काय आहे, त्याला सोल्युशन एकच आहे, मँगोनेट. मँगोनेट एक IT टूल आहे, सॉफ्टवेअर आहे, आणि IT वापर आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळे स्टेक होल्डरला एकत्रित आणण्याचं काम हे मँगोनेट केलेलं आहे. नेक्स्ट, आता हे मँगोनेट काय आहे, IT टूल आहे, आणि त्यामध्ये आपण आता आपल्याकडे बरेच नेट आहेत, पीनट आहे, ग्रेप नेट आहे, अनार नेट आहे, मँगो नेट आहे, ओकरा व्हेज नेट आहे, मीट नेट आहे, ट्रेस नेट आहे, आता बनाना नेट आलं आहे, ओनिन नेट आहे. हे सगळ्या गोष्टी काय आहेत, एक ट्रेसिबिलिटी बॅकवर्ड लिंकेज स्ट्रॉंग करणे, एक सिस्टम तयार करणे, आणि त्याद्वारे आपल्याला वेगळ्या देशाला त्यांच्या अटी शर्ती पूर्तता करून हमी देणे, त्याद्वारे आपला एक्सपोर्ट वाढवणे. आणि ते दर्जाचा माल जर चांगला तयार झाला तर तशाच दर्जाचा माल डोमेस्टिकमध्ये सुद्धा विक्री करणे, हाही आपला सेकंड ऑप्शन आहे. नेक्स्ट, आणि म्हणून ह्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, हे सुरुवात झाली 2015-16 साली, आणि त्यामुळे आपल्या जेव्हा युरोपियन युनियनने आपल्या आंब्याला बंदी घातली तोपर्यंत चाललं होतं, ज्या देशाला चालले जसं प्रयत्न करत होतं, पण जेव्हा बंदी घातली त्यावेळेस सगळे खळबळून जागे झाले, जसं द्राक्षामध्ये झालं. आणि मग काय करायला पाहिजे, मग ग्रेपच्या धर्तीवर मँगोनेट हे कन्सेप्ट पुढे आला, मग सगळ्या स्टेकहोल्डरला एकत्रित आणलं आणि त्या अनुषंगाने सुरुवातीला 800 शेतकरी पुढे आले. आणि मग करत करत आपण त्याच्यामध्ये आज देशामधले जवळपास 18,000 शेतकरी आहेत, त्यातले 5,000 महाराष्ट्रातले आहेत. आता ही आणि ह्या मँगोनेटमध्ये वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात जास्त राज्य ह्याच्यात भाग घेतलेले आहेत. इतर नेटमध्ये फक्त 2-3 राज्यच आहेत, पण आंब्यामध्ये, कारण आंब्याचं क्षेत्रच भरपूर आहे. आणि मग आपल्याला ह्या एक्सपोर्ट महाराष्ट्राचं पाहून इतर राज्य पुढे जात असतील तर आपण मागे राहून चालणार नाही, कारण आपल्या इथं सुद्धा खूप चांगल्या 2 जाती आहेत, त्याचा आपल्याला 100% ह्या ट्रेसिबिलिटीमध्ये येणं गरजेचं. नेक्स्ट, तर त्या अनुषंगानेच तुम्ही पाहिलं या पुढे ओव्हरऑल प्ले. आता ह्या अनुषंगाने हे टोटल ट्रेसिबिलिटी जे आपण म्हणतो सॅनिटरी फायटोसॅनिटरीची रिक्वायरमेंट फुलफिल करणे, एक्सपोर्टर आणि ग्रोअर यांचं सांगड घालणे, फायटोसॅनिटरीचं काम इझी व्हावं आणि ज्या देशाला चाललंय त्या देशाच्या ह्याच्याप्रमाणे त्याला अशुरन्स देणे, त्यासाठी फार्म बागेचा ट्रॅक. पूर्वी काय होतं, आंबा मुंबई ऑफिसमध्ये बाजारपेठेत आलेला आंबा घ्यायचा कुठल्याही अननोन सोर्सचा, त्याचं क्लिनिंग ग्रिलिंग करायचं आणि एक्सपोर्ट करायचं, प्रॉब्लेम आला तर कोणाचा आहे सांगता येत नव्हतं.
आणि म्हणून आता आपण एक्सपोर्ट करताना सुद्धा कोणा शेतकऱ्याचा माल आहे, किती क्वांटिटी आहे, हे सगळं व्हेरीफाय करून ती ट्रीटमेंट करून मग नंतर तेवढ्या क्वांटिटीला एका कन्सर्नने 4 ते 5 शेतकऱ्याचा माल नोंद करून त्याचं अंडरटेकिंग घेऊन आपण पाठवतो. आणि समजा प्रॉब्लेम जर काही इकडून आला तर त्याची ट्रेसिबिलिटी सुद्धा कळते कुठल्या भागातला कशा काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर तशा अँगलने आपल्याला हे ट्रेसिबिलिटी बिल्डअप करण्यासाठी मँगोनेटची गरज आहे. नेक्स्ट. आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह तेच आहे जसं आपल्याकडे हॉटशॉप योजना आहे, सर्वेलन्स करून प्राथमिक अवस्थेमध्ये किडी रोगाचं नियंत्रण करणे आणि संभाव्य नुकसान टाळणे, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल करणे, पेस्टिसाइडचा वापर कमीत कमी करून रेसिड्यूचं हे करणे आणि त्यासाठी करेक्टिव सिस्टीम तयार करणे, ते प्लॉट पासूनची तयारी करणे, या ऑब्जेक्टिव्हने आपण मँगोनेट तयार केलेलं आहे. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं बरेचसे ऑप्शन आहेत, फार्म रजिस्ट्रेशन आहे, इन्स्पेक्शन आहे, रिकमेंडेशन आहे, सॅम्पलिंग आहे, रेसिड्यू एगमार्क, पण सध्या आपण 3 कामं करतोय, फार्म रजिस्ट्रेशन, इन्स्पेक्शन आणि रिकमेंडेशन. आता आपण आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कंपल्सरी करा. त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये नोंद करा, डाटाबेस तयार जर झाला तर एक्सपोर्टरलाही चॉईस आहे, आम्ही हेही करतो आणि त्या अनुषंगाने त्यांच्या स्तरावर ती मोहीम चाललेली आहे. हे सगळं जसं द्राक्षामध्ये पूर्ण सिस्टीम फायटोपर्यंत सगळं ऑनलाइन ग्रेपनेटमध्ये दिलं जातं आणि त्याचा एमएस तयार होतो, तसं आपण आता हळूहळू मँगोनेटमध्ये येतो त्यास येणार आहोत. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, रजिस्ट्रेशन वाढवणार आहेत. आता हे जे प्लेयर आहेत, हे सगळे प्लेयर आपापल्या पद्धतीने आउटस्टँडिंग काम पूर्वी करत होते, आताही करतात, पण सगळ्यांना एकत्रित आणून त्याचं कन्वर्जन रिझल्टमध्ये करण्यासाठी मँगोनेट ही काम करते. आता मँगोनेटच्या सुद्धा अमेरिकेसाठी आणि यूएसए आणि कॅनडासाठी 2 मिटिंगा झाल्या, त्यांच्या अनुषंगाने त्यांनी आता सगळ्या स्टेक होल्डरचं ऑडिट करणार आहेत. तुमचं पॅकहाऊस कसं आहे, तुमचे फायटोसॅनिटरी अथॉरिटी सक्षम आहेत का, तुमचे फार्मर त्या पद्धतीने आहेत का, एक्सपोर्टर अवेअर आहेत का या क्वारंटाईन दृष्टीकोनातून. आता हे सिरीज ऑफ अवेअरनेस आता आपण राबवून या माध्यमातून आपण आंब्याचं एक्सपोर्ट वाढण्यासाठी यावरती नियोजन करतो. आणि मोठं मार्केट अमेरिका आणि कॅनडा आहे आणि त्या मार्केटसाठी आपण खास प्रयत्न यावर्षी करणार आहोत. मध्ये पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल या अनुषंगाने तयारी, आणि त्यासाठी आपल्याला त्या दोन्ही आंब्यासाठी आपल्याला खास प्रयत्न यावर्षी करायचे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ते काही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आपेडा आहे, आपेडाचं खूप चांगलं योगदान आहे सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी आणि इम्प्लिमेंट करायचं काम स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुढाकार घेऊन आपण द्राक्षापासून सगळ्या नेटचं काम करतोय आणि त्या अनुषंगाने हे जे सॉफ्टवेअर तयार करणे, सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे, युजर फ्रेंडली बनवणे, जे जे काही फीडबॅक आला, कालही मला बरेचसे काही शेतकऱ्यांचे आपल्या कर्मचाऱ्यांचे फोन आले, साहेब फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपमध्ये ह्या अडचणी यायला लागले, ही तर हे होत नाही. मग म्हणलं त्यांना तुम्ही मला पाठवा, जे काय असेल आपण ताबडतोब त्या दिल्लीच्या टीमला पाठवू, कंप्लाय करून घेऊ. आणि त्या अनुषंगाने आता बऱ्यापैकी ते काम सुरू चाललंय आणि त्यासाठी युजर मॅन्युअल सुद्धा साईटवर टाकलेलं आहे. जे ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही अडचणी ताबडतोब सॉल्व्ह करायला तयार आहोत आपल्याच्या मदतीने. म्हणून आपल्याच्या ह्या सुविधाचा आपल्याला जास्त फायदा घ्यायचा आहे. नेक्स्ट. आणि त्या अनुषंगाने डिपार्टमेंटचा इथं रोल फार महत्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये कृषी विभाग, फलोत्पादन विभागाने आता कृषी सहायकांचा पासून ही सुरुवात आहे. कृषी सहायकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातलं क्षेत्र आयडेंटिफाय करून यावर्षी ॲटलिस्ट 50% जरी नोंदणी केली तरी 50 ते 60 हजार शेतकऱ्याची नोंदणी होऊ शकते. आणि डाटाबेस आहे, 5 वर्ष ते फी नाही, डाटाबेस तयार होतो, पुढचं आपल्याला सगळ्या प्लॅनिंग करता येतात. आणि त्या अनुषंगाने या योजना ज्या नवीन यायला लागले, स्मार्ट आहे, मॅग्नेट आहे किंवा हे सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या भागामध्ये निर्यक्षम दर्जाचं काम चाललेलं आहे तिथं प्राधान्याने सुविधा दिल्या जातात आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला वंचित न ठेवता याच्यामध्ये पुढे आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यामध्ये अवेअरनेस करून आणि वाईल्ड पब्लिसिटी करणं गरजेचं आहे. कार नोंदणी करण्याची गरज आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्या अनुषंगाने याचा उपयोग कशा प्रकारे होतो, त्या अनुषंगाने त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन त्याचा फायदा कसा होतो, कीड रोगाच्या संदर्भात आहे, रेशोडीच्या संदर्भात आहे, आणि ती एक वेगळी ओळख तर आहे, निरेशन बागेतला माल म्हणून मार्केटिंगला त्याचा फायदा होतो, ही अवेअरनेस आपल्याला प्रॉपरली वेगळ्या माध्यमातून सोशल मीडियातून आपल्याला आंब्यासाठी करावं लागणार आहे, तर हे आपण टार्गेट चांगल्या प्रकारे करू शकतो. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये एक्सपोर्टर्स आहेत. आता एक्सपोर्टरही याच्यामध्ये एक्सपोर्टरलाही आपण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत आणि एक्सपोर्टरलाही माल लागतोच आहे एक्सपोर्ट करण्यासाठी. आणि काही आपल्याला त्या त्या क्लस्टरमध्ये त्या त्या संघाचे जे काही प्रतिनिधी शेतकरी असतील त्यांना जर एक्सपोर्टमध्ये येत असेल तर त्यांनाही आपल्याला तयार करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे. पणनमंडळाच्या योजनेचा, आपल्याच्या योजनेचा फायदा घेऊन सगळं सपोर्ट करून आज बऱ्याचशा संदर्भात मध्ये औरंगाबादमध्ये सुद्धा
औरंगाबाद आंबा उत्पादक संघाने मध्ये 4-5 वर्षापूर्वी प्रयत्न केला एक्सपोर्ट करायचा आणि नंतर आता पुढे मध्ये काही कारणामुळे त्यांचा गॅप झाला, परंतु आताही त्यांनी पुढे यावं वेगवेगळ्या भागातून. कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये बरेचसे शेतकऱ्यांची एज्युकेटेड मुलं आता एक्सपोर्टमध्ये स्वतः यायला लागली आणि ते एक्सपोर्ट बरोबरच ते GI टॅग लावून मार्केटिंग एक्सपोर्ट करण्याचं यावर्षी प्लॅनिंग करतात. बागा आयडेंटिफाय करणे, त्याला एज्युकेट करणे, म्हणजे हे आपलं हळूहळू एक स्टेज एक्सपोर्टर सुद्धा आता शेतकरी उत्पादक निर्यातदार पुढे येऊन चांगली करतायत आणि त्याचा फायदा निश्चितच. आज जेवढे काही इंडियन बाहेरच्या देशात आहेत ते इंडियन मँगोला तर आधी प्रिपेरन्स देऊन घ्यायला तयार आहेत. आज कॅनडा आणि अमेरिकेतले इतकी इंडियन लोक तिथे आहेत ते म्हणतात की आम्हाला दरवर्षी हापूस आणि केशर पाहिजे, पण मिळतच नाही. का मिळत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही कम्प्लाय करत नाही. इवन गिफ्ट बॉक्स पाठवायचं झालं तरी पाठवता येत नाही. ह्या एवढ्या अडचणी तिथे होत्या, पण त्यांची इच्छा आहे, इथल्या पालकाला इच्छा आहे की मा एक दोन बॉक्स तरी माझ्या आंब्याच्या मुलाला जायला पाहिजे. ते आता या वर्षी आपण चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. त्यासाठी हे फ्लेक्सिबिलिटी सुद्धा फार महत्वाची आहे. नेक्स्ट. आणि त्या दृष्टिकोनातून आंबा उत्पादक सुद्धा आता पुढे येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आंबा उत्पादकाला वाटते की याचा ह्याच्यामुळे मला काय फायदा आहे, काय रजिस्ट्रेशन काय. आपण तर आता कुठल्याही प्रकारचं फी न चार्ज करता एक डाटाबेस तयार करतो आणि आता बरेचसे आम्हाला फोन येतात, साहेब माझा आंबा खूप चांगला आहे, क्वालिटी आहे आणि एक्सपोर्ट करायला गेलं तर एक्सपोर्टर म्हणतो मला रजिस्ट्रेशन पाहिजे. तो केव्हा म्हणतो? एप्रिल मध्ये. त्यावेळेस वेळ संपलेली असते. गेल्या वर्षी सांगतो एक शेतकरी साताऱ्यातला केशर आंबा, सुरुवातीला त्यांनी चांगली बाग मेंटेन करून एक आपल्या कृषी विभागाच्या मदतीने स्वतः एक्सपोर्ट केला. आज ते राहिलेला आंबा निरेशम बागेतला तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याला प्रीमियम प्राईस विकला गेला. लोकांची ओळख झाली, पेपरमध्ये माहिती झाली, प्रत्येकाला वाटते की ह्याच्या शेतकऱ्याचाच मला आंबा पाहिजे. का? आता त्यांनी त्याची ओळख निर्माण केलेली आहे आणि ही ओळख आता ग्राहकाला जर झाली तर ग्राहक सुद्धा तुमच्या मालाला पसंत देऊन घ्यायला तयार आहे आणि त्यासाठी आपल्याला या अनुषंगाने कोणा कुठलाही ग्राहक असो, बाहेरचा आपला असो, त्यालाही पाहिजे चांगला क्लीन स्वच्छ रेसिडू फ्री चांगल्या दर्जाचा आंबा मिळत असेल तर तो त्यालाही प्रीमियम प्राईस आणि ते पॅकिंग करून देणं गरजेचं. नेक्स्ट. त्या अनुषंगाने आंबा ग्रोवरचा तिथे उपयोग महत्त्वाचा आहे आणि बाकीचे म्हणतो आपण ट्रीटमेंट प्रोव्हायडर हे जे जे काय आहेत सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं SOP आहे, त्यांनाही ट्रेन केलेलं आहे. जे काही गोष्टी पाहिजेत त्या तिन्ही ट्रीटमेंट आहेत आपल्याकडे इरिगेशन त्याही सुविधा आहेत, त्यांनाही SOP दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आपल्याकडे आहेत. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपण ठरवून दिलेली आहे NPPO मार्फत. नेक्स्ट घ्या, पुढे थोडं फास्ट घ्या. रेसिड्यूच्या संदर्भात फक्त युरोपियन युनियनचीच मागणी आहे सध्या, बाकी कंट्रीला आंब्यामध्ये रेसिड्यूची मागणी नाही आहे. फक्त कीड रोग मुक्त पाहिजे आणि त्यातही त्यांना फळमाशी मुक्त पाहिजे, एवढंच आपल्याला करायचं आहे. युरोपला मात्र रेसिड्यूची आम्ही द्यायचं. त्यासाठी आज आपल्याकडे आंब्यामध्ये लेबल क्लेम औषधांची यादी तयार आहे, मी बऱ्याच सगळीकडे पाठवलेली आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही वापर केला तर न तपासता सुद्धा तुम्ही सांगू शकता की माझ्या आंब्यामध्ये रेसिड्यूचं प्रमाण असलं तरी मर्यादित आहे. तसं द्राक्ष बागायतदार सांगू शकतो लेबल क्लेमच्या आधारे. तसं इथं करून आपण लोकल मार्केटला सुद्धा ग्राहकाला विषमुक्त निर्यातक्षम बागेतला आंबा म्हणून विक्री करायला ब्रँडिंग लावून विकायला हरकत नाही आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला GI वापर करून घ्यायचा. नेक्स्ट घ्या पुढे. आता ह्या आहे घ्या पुढे. तर ह्या अनुषंगाने तुम्ही पाहिलं मँगोनेटमध्ये आपण नोंदणी संदर्भातचा आपण सेट केलेला आहे 34 जिल्ह्याला. पहिले फक्त 14 जिल्हे होते, आता आपण साधारणतः 2 वर्षापासून 34 जिल्ह्याला लागू केले. 10 गुंठ्यापेक्षा वर किती क्षेत्र असू द्या, 1 हेक्टरसाठी 1 बागेसाठी आपण नोंदणी करतो. सगळ्या जिल्हा हिशोबाला सगळ्या नेटसाठी नोंदणी अधिकारी केलेला आहे, सगळ्या कृषी सहाय्यकाला तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेला आहे, तेही स्टेटस त्यांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी मोहीम राबवून ते काम आपल्याला करायचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याला आपण कृषी निर्यात मार्केटिंग केंद्र सुरू केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आता इथं खास मोहीम राबवून पब्लिसिटी करून लोकांमध्ये अवेअरनेस करणार. आता नोंदणी करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक फिजिकल ॲप्लिकेशन करून करता येते, एक ऑनलाईन करता येते. आता फिजिकल ॲप्लिकेशनमध्ये कसं आहे की ज्याला कोणाला नोंदणी करायची आहे त्यांनी तो अर्ज भरून सोबत 7-12 आणि आजूबाजूला बाग काय, बागेचा नकाशा एवढी माहिती देऊन तिथल्या कृषी सहाय्याकडे द्यायची शेतकऱ्याने, आणि मग त्या कृषी सहाय्याने तो अर्ज घेऊन ती बाग व्हेरीफाय करायची आणि साईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा, ही सगळी माहिती रिकमेंड करायचं. रजिस्टर झाला की त्याला मेसेज जातो, तो रजिस्ट्रेशन होतो. दुसरी पद्धत आपण आता 2 वर्षापासून केलेली आहे, फॉर्म मोबाईल ॲप. शेतकऱ्याला घरी बसून हा मोबाईल ॲप डाउनलोड करून तो अर्ज केला, त्यासोबत 7-12 कॉपी अटॅच केली, तो अर्ज कृषी विभागाकडे येतो. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जर लॉग इन आयडी पासवर्ड झाला टाकला की ऑनलाईन किती अर्ज आला ते बघायचं, फॉर्म व्हिजिट करायचं आणि प्रोसेस केला की नोंदणी होते.
आणि आता पुढच्या वर्षी आपण टोटली ऑनलाईन करण्याचाच प्रयत्न करतोय, कारण पेपरलेस वर्क आपल्याला करायचं आहे. त्यासाठी 7-12 बागेचा लेआउट आणि आता फी सुद्धा आपण यावर्षी ठेवलेली आहे, फ्री ऑफ कॉस्ट करतोय. आणि त्या अनुषंगाने आणि दर रिन्युअल जे आहे ते रिन्युअल दरवर्षी करायचं आहे, पण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे 5 वर्षासाठी आंबा हे पेरिनियल क्रॉप असते म्हणून ते देतो आपण त्या नेक्स्ट. तर तशा अँगलने म्हणून आता शेतकऱ्यांनी नोंदणी करणे, नोंदणी केल्यानंतर रेकॉर्ड बिल्डअप करणे. आज आपण पाहतो, आता मी बऱ्याचशा आंब्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, खूप अप्रतिम बागेचं व्यवस्थापन आहे. मी त्याला विचारलं, बाबा तुम्ही एवढं चांगलं करता, क्वालिटी जी आहे, नोंदणी का केली? आम्हाला माहीतच नाही. हा कॉमन उत्तर ऐकायला मिळते. म्हणजेच आपण कृषी विभाग कुठेतरी आपण हे वेगळ्या माध्यमातून ग्राहका शेतकऱ्यापर्यंत मेसेज पोहोचण्यासाठी आपण कमी पडतो असं दिसतंय. आणि म्हणून आपल्याला मास स्केलवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही आता उद्या पेपरमध्ये बातमी द्या, आंब्याच्या नोंदणीची आम्ही 15 वेळा राबवतोय असंच आहे. ज्याला ज्या शेतकऱ्यांनी संपर्क साधून आपली बाग वेळेत नोंदणी होईल करून घ्यावं, हे जर असं जर केलं तर धडाधड लोक अर्ज देतील. आणि किंवा छोट्या छोट्या भागामध्ये ज्या भागात जास्त आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित बोलवलं, सगळं माहिती घेऊन आणि फॉर्म गोळा केले तरी काम सोपं होऊन जाते. तर अशा आपल्या ज्या शक्य आहे त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आणि त्यामध्ये लेबल क्लेम औषधं, बॅन केलेली औषधं वापरू नये आणि नॉन लेबल क्लेम औषधांचा वापर जर कमी झाला, हे अवेअरनेस झालं तर इतर पिकामध्ये सुद्धा होते आणि आज आपण स्लो पॉइजनिंगमधून आपण बाहेर राहू शकतो. आणि म्हणून आज बऱ्याचशा प्रमाणात नॉन लेबल क्लेमचा भरमसाठ औषधाचा वापर होताना दिसतोय आणि ते होऊ नये. आणि त्या अनुषंगाने ह्याही या ट्रेसिबिलिटी नेटचा मेन उद्देश आहे, विषमुक्त उत्पादन करणे डोमेस्टिक मार्केट बरोबर एक्सपोर्टमध्ये. नेक्स्ट, आणि त्याची पब्लिसिटी करणे. आणि या अनुषंगाने आपण 1 जानेवारी 2022 ही सिस्टीम ओपन केली, 31 मार्च 2022 ही थांबणार आहे, बंद होणार आहे. आणि म्हणून ह्या कालावधीमध्ये आपण आपल्याला मॅक्झिमम हे करायचं आहे, 15 वेळा यासाठी केलं आहे की आपल्याला पुढच्या 10-15 दिवसांमध्ये बाकीच्या प्रोसेस केल्या तर मॅक्झिमम आपण 28 फेब्रुवारीच्या आत हे काम जर केलं तर जे कोणी अजून थोडे चुकून राहिले तर आपल्याला या मार्च महिन्यामध्ये काम करायचं आहे. कारण आपल्यालाही मार्च महिन्यामध्ये मार्च एंडिंगचे बरेच कामं असतात, त्यामध्ये त्याला वेळ देऊ शकत नाही. आणि म्हणूनच आता हे काम आपल्याला प्रायोरिटीने घेऊन पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट, आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं अशा प्रकारच्या बागा आज आपल्याकडे खूप आहेत. ही कोकणातली मँगोनेटमध्ये नोंदणी केलेली आणि ग्लोबल गॅप सर्टिफाईड फार्म आहे. अशा जर बागा असतील, व्यवस्था नियोजन चांगलं असेल तर तो त्या बागेतला माल कुठल्याही मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायला काही अडचण येणार नाही. आणि म्हणून अशाहीपेक्षा असेही खूप शेतकरी इंटेरियर बागामध्ये बागेचे व्यवस्थापन करतात पण त्यांना माहीत नाही पुढे आपल्या बागेसाठी डॉक्युमेंटेशन काय काढायचं. नेक्स्ट, आणि म्हणून आता आपला काम आहे की आता हे आपेड्याच्या साईटवर जाऊन फार्म रजिस्ट्रेशन करणे, रोज स्टेटस बघू शकतो. MIS रिपोर्टमध्ये जर पाहिला इथं प्रत्येक जिल्ह्याला आपण कोड नंबर दिला, ज्याला कोणाला मिळालं नसेल बहुतेक सगळ्यांना मिळालेलं आहे, ते कामही सुरू केलेलं आहे. त्या सगळ्या नेट दिसतात तुम्हाला, तिथं MIS गेला की सगळी माहिती मिळते. रोज पाहिलं पाहिजे, DT गेला तर तुम्हाला तुमच्या गावातल्यापर्यंतची शेतकऱ्याचे नाव पत्ते फोन रजिस्ट्रेशन केलं झालं, पण खरंच झालं की नाही बघायचं झालं तर तिथं सोय तुमच्याकडे आहे. त्या सगळ्या गोष्टीचा वापर आपल्याला आता आपल्या प्रत्येक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा कसं बघायचं ते सुद्धा तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट, तर तशा अँगलने ही सोय आपण आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. नेक्स्ट घ्या, पुढे घ्या. तर हे सगळं इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी DT आणि MIS सगळ्यांना ओपन आहे. आणि बाकी जी ही इन्फॉर्मेशन आहे इंटरनल, हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पासवर्ड दिलेला आहे, त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी आपल्याला भरून 1 हेक्टरसाठी 1 रजिस्ट्रेशन करता येते. आणि त्या अनुकरणाने ते सर्टिफिकेट आपण रजिस्ट्रेशन झालं की त्या शेतकऱ्याला मेसेज जातो, जसं आधार कार्ड आहे तसं आधार मागे. हा, हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याकडे आंबा उत्पादक आंबा एक हे झालं पण इतरही पिकं घेत असतील तर प्रत्येक कृषकाला सांगता आलं पाहिजे की माझ्या कार्यक्षेत्रामध्ये निर्यातक्षम आंबा उत्पादन इतके आहेत, द्राक्ष आहेत इतके आहेत, केळी इतके आहेत, भाजीपाला इतकं आहे, असं त्याची ते स्ट्रेंथ आज त्याच्या कामाचं सुद्धा इव्हॅल्युएशन या ट्रेसिबिलिटी नेटद्वारे करण्यासाठी सुद्धा कृषी विभाग प्रयत्न करते. कारण ही तुमची स्ट्रेंथ आहे, त्याद्वारे आपल्याला ओळख आपल्याला त्या भागातल्या भागाची एरियाची पिकाची शेतकऱ्याची करायची आहे. आणि हे सुद्धा आपण आता पुढच्या वर्षी स्मार्ट कार्डमध्ये कसं देता येईल, जसं आपण व्हॅक्सिनेशन घेतलं की 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर ते सर्टिफिकेट येते,
तशी आता आपण आपल्याला विनंती केली आहे, रजिस्ट्रेशन झालं की ताबडतोब शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फॉर्म रजिस्ट्रेशन कसं मिळेल या दृष्टिकोनातून मोबाईल ॲपद्वारे त्याचे आपण प्रयत्न आपण आपल्याला मार्फत करतो आहोत. नेक्स्ट, तर हे मोबाईल ॲप आहे, या ॲपचा आपण शेतकऱ्याला एज्युकेट करून तो डाउनलोड करून कुठल्या नेटमध्ये जायचं त्याप्रमाणे आज शेतकऱ्याची मुलं सगळे मोबाईल आणि एक्सपर्ट एज्युकेटेड आहेत, त्याद्वारे तो कुठेही बसून त्या बागेचं तो अप्लाय करू शकतो. नेक्स्ट, तर तशा अँगलने जर हे सगळी प्रोसेस आहे की सगळं स्टेटस माहीत होते एवढी आपण युजर फ्रेंडली ह्याच्यात आणलेली आहे. नेक्स्ट या पुढे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः आता भर द्यायचा आहे नोंदणी केल्यानंतर काय करायचं. नोंदणी एक टप्पा झाला. दुसरा टप्पा आहे की जेव्हा नोंदणी झाली, फळं आता धारणा झाली, त्यानंतर अर्ली स्टेजमध्ये काही वेळेस तिथं फळमाशीद्वारे एक लाईन फळामध्ये सालीच्या खाली एक लाईन द्यायला सुरुवात होते. आज आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वे करतो. ही किडीची ओळख, त्याची लाईफ सायकल, त्याची डॅमेजिंग स्टेज ह्याचं प्रचार प्रसिद्धी या प्रशिक्षणातून आपल्याला शेतकऱ्यामध्ये केलं पाहिजे. त्याचं वेळीच नियंत्रण करणे ह्या जाती व्हरायटी. आज जर तुम्ही पाहिलं ह्या रजिस्ट्रेशनचं चित्र जर पाहिलं तर आज कर्नाटकात सगळ्यात जास्त आहे 8988, महाराष्ट्र आहे 4848. आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपले मागच्या वर्षाचे फॉर्म त्यांनी यावर्षी कॅरीओव्हर केले नाहीत, ते सगळे 4800 पैकी 4500 हे नवीन रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे आपण साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 4500 नवीन नोंदणी केलेली आहे, पण पूर्वी झालेली नोंदणी याच्यात आलेली नाही, ती आणण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ते येईल. आणि समजा जर नाही झाली तर आपणही जेवढे शेतकरी आहेत त्याचं नोंदणी आपण या 15 वाड्यामध्ये करायचं आहे. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर आता ह्याच्यात जिल्हावाईज जर विचार केला तर रत्नागिरी 1600 आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे. ह्या कोकणाने जर प्रयत्न केला, जसं आज नाशिकने काम केलं तर ग्रेपनेटचं रिझल्ट दिसते, तसं मँगोनेटमध्ये कोकणाने काम केलं तरच हे रिझल्ट, कारण सगळ्यात जास्त क्षेत्र हे कोकणामध्ये आहे. आणि म्हणून कोकणामध्ये सुद्धा विशेष कंपेन घेणं गरजेचं आहे. आणि कोकणाचे सगळे जिल्हे आपण व्हॉट्सअपमध्ये घेतलेले आहे, व्हॉट्सअपमध्ये आपला फील्ड फंक्शन त्यात काम करतात म्हणून सगळे. आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी नोंदणीचा अवेअरनेस सुरू झालेला आहे. ठाणे आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, अहमदनगर, उस्मानाबाद सुद्धा चांगल्या प्रकारे पुढे येतोय, लातूर आहे, औरंगाबाद आहे, तर ह्या जिल्ह्यांनी आता पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने नेक्स्ट, आता ह्या आत्ताचं चित्र पाहिलं आपल्याला 1.5 लाखाचा टप्पा गाठायचा आहे. टोटल आपण आता 50,000 पोहोचलो आहे. 43,000 द्राक्षे आंब्यामध्ये, 4848 अनार नेट आहे, वेज नेट आहे, आणि बिटल नेटमध्ये सुद्धा बिटल वाईनमध्ये सांगलीने 107 बागाची नोंदणी केलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये. आणि बनाना नेट आणि ओने नेटमध्ये आपण अजून सुरुवात केली नाही, ते करणं गरजेचं आहे. आता बरेच जणांनी म्हणलं पडले साहेब आम्ही आता फेब्रुवारीमध्ये सुरू करतोय, बरेच जणांनी इकडे जळगावमध्ये आहे, धुळेमध्ये, नंदुरबार, नांदेड आहे, परभणी आहे, आणि त्या भागामध्ये सुद्धा आपण बनाण्यासाठी खास पोईम घेतो सोलापूर ह्याच्यामध्ये, तर ते करणं गरजेचं आहे. केल्यानंतर मग शेतकऱ्यांनी त्याचं रेकॉर्ड, त्याचे लेबल क्लेम ह्या सगळ्या औषधांचं मेंटेन करणं गरजेचं आहे. द्राक्षा जसा करतो त्याप्रमाणे पुढे या पुढे घ्या. ह्याच्यात एक आपण फळमाशीची एक सोपी पद्धत आपण व्हॉट्सअपमध्ये केलेली आहे, कशा प्रकारे ते डॅमेज करते ते आपण जे काही आपल्याकडे इन्स्पेक्शन किट आहे ते जाणे बघणे, त्याचं सुरुवात आहे का, मग तिथे ट्रॅप लावणे, या सगळ्या गोष्टी आपण व्हॉट्सअपमधून करतोय. तो जरा आंब्याच्या बाबतीत कॅम्पेन ह्या पिरियडमध्ये घेणं गरजेचं आहे फेब्रुवारी मार्चमध्ये. आणि त्या अनुषंगाने सोपी टेक्नॉलॉजी आलेली आहे मँगो फ्रूट फ्लायची, त्याचे लाईफ सायकल आहे आणि लो कॉस्टचं सुद्धा. ह्या पद्धतीने आपण सुद्धा त्याचं अवेअरनेस केला तर ह्या किडीचं कंट्रोल चांगल्या प्रकारे करू शकतो, पाण्याच्या बॉटलीचा वापर करून सुद्धा. तशा अँगलने हे हैदराबादने केले. आणि मग आता असा आंबा जर आपल्या बागेत तयार झाला तर तो एक्सपोर्ट करायला कुठलीही अडचण येणार नाही. आणि त्या अनुषंगाने या सगळ्या सुविधा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. तयार बॅकवर्ड लिंकेज चांगलं झालं तर मग बाकी ह्या सगळ्या सुविधाद्वारे फॉरवर्ड लिंकेजला आपण चांगल्या प्रकारे हमी देऊ. इरेडिशन युनिट आहे आणि त्याप्रमाणे हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे, या सगळ्या आपल्याकडे सुविधा आहेत. या सुविधा आयडियल आहेत आणि या सीझनमध्येच वापर होतो आणि म्हणून आपल्याला हे काम गोष्टी चांगल्या प्रकारे करून ते पुढे येणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने आता दरवर्षी, आता कोविडमध्ये नाही आहे परंतु आपल्याला मार्फत वेगवेगळ्या देशामध्ये आंबा महोत्सव भरवला जातो आणि तिथल्या लोकांना आमचा आंबा कसा चांगला आहे, इतरापेक्षा चांगला आहे, त्या माध्यमातून पटवून देण्यासाठी. बऱ्याच वेळेस काय होते अमेरिकेमध्ये सुद्धा आपण पाहतो, कट केला की मध्ये साक्याचा प्रॉब्लेम दिसतो आणि मग तिथं आपला एवढा आंबा चांगला असून सुद्धा केवळ आपलं बॅग ह्या क्वालिटीचं नियोजन नसल्यामुळे तिथं एक्सपोज होतो. बऱ्याच वेळेस तिथून फोटो आम्हाला आलेले आहेत की असा तुमचा आंबा आहे, ते होऊ नये म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता
आपला आंबा जो आपण म्हणतो चांगला जगप्रसिद्ध आहे नेक्स्ट तो जगप्रसिद्ध आहे तर त्यासाठी जी आय मानांकन आज सगळ्यात जास्त जी आय हे आंब्याला मिळालेत इंडियामध्ये. महाराष्ट्रातले दोन आहेत अल्फान्सो आणि केशर. गीर केशर गुजरातचा आहे. जर्दाळू आंबा बिहारचा आहे. लक्ष्मण भोग आंबा वेस्ट बंगाल आहे. हिमाचल हिमसागर वेस्ट बंगाल आहे. फजली आंबा. आता हे सगळं जर आपण जर आपल्या आंब्याचं जी आयचा वापर करून विक्री नाही केली तर हा आंबा जी आय टॅग लागून महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो आणि येण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि ग्राहक काय आहे ज्याला जर बदल दिसला नवीन दिसला की तो घ्यायला तयार आहे. आणि म्हणून आज आता तुम्ही पहा बराचसा डाळिंब आज राजस्थानतून महाराष्ट्रात यायला लागलेला आहे. म्हणजे क्वालिटी असेल तर ग्राहक कुठला आहे ते बघणार नाही पहिलीपासून त्याला देतो. आणि म्हणून आपला जो जगप्रसिद्ध आंबा दोन्ही आहे त्याचं स्टँडर्ड वाढवणे आणि इतर राज्यातलं मार्केट आपल्याला काबीज करता आलं पाहिजे आणि इतर देशातलं. आणि म्हणून आता आपला जी आय वर सुद्धा आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण अत्राई युजर याच्यावरही आपण फोकस करतो नेक्स्ट. आणि गेल्या वर्षी साधारणतः युकेला जी आय टॅग लावून हा जी आयचा लोगो आहे कोकण हापूसचा. मराठवाडा केशरचा मराठवाडा आहे. आणि ते करणे आणि त्या अनुषंगानेच आज आपण ह्या सगळ्या गोष्टीला चालना देण्यासाठी अधिकृत वापरकर्ता ही मोहीम राबवलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला आपण अधिकृत वापरकर्त्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्याचं आपल्याला पुढे त्याचा उपयोग केला दोन्ही मार्केट आणि त्या अनुषंगानेच आपण प्रत्येक जिल्ह्याला कृषी निर्यात मार्गदर्शन केंद्र केलेलं आहे. 15 ऑगस्टपासून सुरुवात केलेली आहे. 15 ऑगस्टला पुण्यातल्या ज्याचं आयुक्त मान्य आयुक्त कृषी यांनी त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जे ऑफिसर नेमलेले आहेत त्याचं काम डेली मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे आणि त्याचा रिपोर्ट निर्यात कक्षेवर आयुक्तालय स्तरावर देणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोहीम घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी करून कॉर्डिनेट करणं गरजेचं आहे. तर तशा अँगलने आता आपल्याला त्यांचा उपयोग करून घेऊन आणि या रामिती आहे वनामती आहे या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे मोहीम बेस आपल्याला राबवून जास्तीत जास्त बागेची नोंदणी करणे निर्यात वाढण्यासाठी आपल्याला आपल्या हातात जी आपली स्ट्रेंथ आहे त्याचा फायदा घेऊन द्राक्ष डाळिंब केळी भाजीपाल्यासारख्या आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून यावर्षी चांगला करायला वाव आहे ते करायला अशी आशा बाळगतो. मला आज इथं मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ते मला तुम्ही संपर्क साधू शकता किंवा राज्यस्तरावर आयुक्त निर्यात कक्ष आहे त्या कक्षाचे सगळ्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधला तर त्या काही मुद्दे राज्यस्तरावरचे काही दिल्ली स्तरावरचे आपण ते सॉल्व्ह करून इमिडिएटली त्याचं कॉर्डिनेशन करून इव्हन निर्यातक्षम रजिस्ट्रेशन झालं तर एक्सपोर्टचे लिंक करायचं काम सुद्धा आपण यावर्षी बाहेर शेजार मीट आयोजित करणार आहोत. या सगळ्यासाठी आपल्याला सुरुवात नोंदणीपासून करायची आहे आणि ते आपण 2 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान करूया. धन्यवाद. धन्यवाद गोविंद खंडे सर, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र राज्य औषध मंडळ पुणे. सरांनी अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता मँगोनेट रजिस्ट्रेशन या संदर्भात केलेलं आहे. निश्चितच 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पंधरवड्यात कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी कोकणात असो किंवा मराठवाड्यात असो, तो अल्फान्सो म्हणजेच आपला हापूस आंबा असो किंवा केसर आंबा असो, तर यांच्या नोंदणीसाठी निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतकरी मोहीम स्वरूपात आपल्या आंबा बागांची नोंदणी करतील अशी आशा कृषी विभाग फलोत्पादन यांच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो. आणि आजचा हा विकेल ते पिकेल अभियानांतर्गत 68 वी मालिका आंबा निर्यातक्षम आंबा उत्पादनाकरिता मँगोनेट रजिस्ट्रेशन ही आपण संपली असं जाहीर करतो. तत्पूर्वी गोविंद हंडे सर काय म्हणतात सर? नाही काही कोणाला प्रश्न असेल तर विचारायला एक दोघांना विचारायला हरकत नाही सर. विषय असा आहे की आजची वेबिनार लाईव्ह नाही करत. बरोबर चालेल, काय हरकत नाही. ओके तर अशी ही आपली आजची वेबिनार मालिका संपली असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.